शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा झंझावाती दौरा होतोय. आदित्य ठाकरेंची नवी मुंबईमधील तुर्भे, ऐरोली आणि घणसोलीमध्ये जाहीर सभा होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंकडनं सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच आदित्य ठाकरे यांच्या या आजच्या दौऱ्याकडे बघितलं जात आहे. ठाणे लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राजन विचारे हे निवडणुकीच्या मैदानामध्ये असणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आदित्य ठाकरे यांचा होणारा हा झंझावाती दौरा थेटपणे ठाणे लोकसभेसाठी आता ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरल्याचं चित्र बघायला मिळतं. आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत. शिल्पा, आज आदित्य ठाकरे यांचा दौरा नेमका कसा असणार आहे आणि कशी तयारी ठाकरे गटाकडनं सुरू झाली? गुरु, नक्कीच नवी मुंबईमध्ये आज आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. या दौऱ्याला संध्याकाळी 4 ते 5 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे गणेश नाईकांचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे आणि यामध्ये राजन विचारे खासदारकीसाठी इच्छुक आहेत आणि ते लढणारे आहेत, त्यासाठी हा दौरा असल्याचं बोललं जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी असेल किंवा नागरिकांना एक आव्हान करण्यासाठी आदित्य ठाकरे आज येत आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहेत. घणसोली असेल, तुर्भ्यातील इंदिरा नगर असेल, तिवडस असेल, या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या सभेमध्ये आदित्य ठाकरे नागरिकांना काय आव्हान करतात, मतदारांना काय आव्हान करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यामध्ये ही सभा होत असल्यामुळे कुठेतरी भाजपला धक्का बसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरोबर, त्यामुळे गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभांचा झंझावात पाहायला मिळणार आहे. धन्यवाद शिल्पा या सविस्तर माहितीसाठी.